सरपंचनामा लाईव्ह प्राइम टाइम मध्ये आपलं स्वागत आहे. परिसरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आमचा चॅनल सरपंचनामा लाईव्ह, बातमी गावागावातली. शेकडो किलोमीटरचा प्रवास करून पोटाची खळगी भरण्यासाठी पुणे जिल्ह्यात दाखल झालेली ही लोहार मंडळी. शेतीची कामे सुरू असल्यामुळं शेतीची अवजारं बनवण्यासाठी लोहार जातीची ही मंडळी या ठिकाणी उद्योग व्यवसायासाठी आलेली आहेत. आपल्या मुलांनीही इतर मुलांप्रमाणे शिकावं असं ह्या कुटुंब कबिल्यातील महिलांना वाटतं. लोखंडावर घनाचे घाव घालत आयुष्याचा ठाव घेणारी ही मंडळी यांच्या आयुष्यात खरंच कुणी सुखाचा किरण येईल का, यांच्या मुलांना शिक्षण मिळेल का, हाच प्रश्न मूलभूत प्रश्न आहे. यांना सोयी सुविधा पुरवण्यासाठी समाजातील घटकांनी पुढे येण्याची गरज आहे. आज आपल्या भोसे गावामध्ये हे जे लोहार आलेले आहेत तर त्याच्याकडे पाहतोय आपण तर भरपूर गर्दी झालेली आहे. यांच्याकडे शेतीची अवजारं घेण्यासाठी भरपूर याच्यामध्ये गर्दी आहे. तर काय याच्यापूर्वी समजा हे जर लोक नाही आली तर आपल्याला अवजार उपलब्ध होतात का, किंवा काय परिस्थिती आहे शेतींच्या अवजारासाठी? गावामध्ये एक लोहार आहे यांच्यापेक्षा जास्त किमतीला ते विकतात. मग यांच्याकडे आतापर्यंत काय काय अवजार खरेदी केलेली आहेत? भरून ठेवतो कारण का हे आज गेले मुलगे नसतील अडचणी नको निर्माण व्हायला. कोणी कोयता बनवत, कोणी हिळा बनवत, अण्णा ते म्हणले आम्हाला ते काय बनवून द्या, अण्णा म्हणले ते कत्ती बनवून द्या. आता प्लॉटिंगचा वारा चाललाय इकडे, सगळे कंपाऊंड टाकतात बाहेरून जरी आलेले असतील कमी किमतीत तरी कमी किमतीमध्ये देतात आणि एक त्यांचं त्याच्यावरती उदरनिर्वाह असल्यामुळं जास्तीत जास्त याच्यामधून ग्राहक मिळतील. क्वालिटी तुम्हाला त्यांची आवडलेली किंवा काही काही डिझाईनचे वगैरे त्यांनी बनवलेत का, काही वेगळ्या याचे की जे आपल्याकडं त्या कुऱ्हाडी नेहमी बनवतल्या बनवल्या जात नाही? रेग्युलर कुऱ्हाडी पाहिजे ना आपल्याला, बनवून देतात ना ती, की आपल्याला जे आकाराची पाहिजे त्या आकाराची स्वाती बनवून देतात. साधारण कालपासून बोसे गावातील किती लोकांनी या ठिकाणी खरेदी केली असेल? चार पाचशे लोकांनी. म्हणजे आता जर ह्या आताच्या काळामध्ये जे लोहार या ठिकाणी लुप्त होत चाललेले आहेत का, गावोगावी तर आता पाहायलाही मिळत नाही, तर शेतीचे दिवस ज्यावेळेस येतात मशागतीचे दिवस त्यावेळेस ह्या लोकांची खरोखर आवश्यकता आहे आणि ह्या लोकांनी ती का गरज ओळखून आज एवढ्या लांबून या ठिकाणी व्यवसायासाठी या ठिकाणी आलेले आहेत. तर तुम्ही त्यांना काय सहकार्य केलेलं आहे या ठिकाणी आल्यानंतर? आम्ही त्यांना बेसिक सुविधा नाही तर त्यांना तुम्ही पाणी वगैरे पुरवलेलं आहे. तुम्ही आता या पुढे त्यांना दरवर्षी या ठिकाणी आमंत्रित करणार? तुमचं नाव काय? रवींद्र सावंत. हा, काय करताय व्यवसाय कधीपासून? कुऱ्हाडी करतो, मिळणी करतो, कुर्ते करतो, पासा करतो. किती वर्षापासून करताय? तुम्ही आता हे बनवलेले जे अवजार आहे शेतकऱ्यांसाठी, जे हत्यार बनवताय शेतीच्या कामासाठी, तर ती किती दरामध्ये देत आहे शेतकऱ्यांना? शेतकऱ्यांना 200 रुपयाला पुरवठा देतो, 50 रुपयाला देतो, 100 रुपयाला 400 रुपयाला. याच्यामध्ये तुम्ही जास्त नफा कमवताय का नाही कमवत? नाही जास्त नाही, बस आपलं घरी म्हणजे पोटका जमवण्यासाठी. हा, त्याच्यामध्ये जास्त कमवत. तुम्हाला काय वाटतं हे जे ज्या किमतीला विकतायत आता इथं, तर आजूबाजूला आपल्या ठिकाणी जे लोक आहेत विकणारे ते स्थानिक लोकांपेक्षा किमती कशा आहेत त्यांच्या अवजार कमी किमतीमध्ये? साधारणतः बऱ्याचसा फरक पडतोय, 50% म्हणजे एक स्वस्त दरामध्ये या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होत आहेत. तुम्ही या ठिकाणी चौकशी केली होती जी काय अवजार आहेत? दरवर्षी
या ठिकाणी जी उपस्थित ग्रामस्थ आहेत, ग्रामस्थांचं म्हणणं आहे की या ठिकाणी तुम्ही जवळजवळ 50% कमी किमतीत आम्हाला देत आहे, त्यामुळे लोकांनी या ठिकाणी गर्दी केली होती घेण्यासाठी. तुम्ही या पुढे दरवर्षी या ठिकाणी येणार आहे का? हा, तुमची दरवर्षी आले तर तुम्ही यांना स्वागतच करणार आहे. तुमची या ठिकाणी जी मुलं आहेत तुमच्या सोबत, ती आहेत त्या मुलांच्या शिक्षणाचं काय तुम्ही करताय? मग तुम्हाला वाटत नाही का आपली मुलं शिकावी किंवा त्यांनी पुढे? आपण सरकारच्या काही ठिकाणी हॉटेल वगैरे सुविधा आहेत, तुम्ही त्या ठिकाणी त्यांना ठेवून व्यवसाय का करत नाही? त्यांना शिकवण्याची इच्छा आहे तुमची? आहे इच्छा आमची आली, पण धंदा तर आम्हाला घरी काय दुसरा धंदा नाही धंद्याशिवाय. आता यातले एकही मुलांनी शाळेचं तोंड पाहिलं नाही असं आहे का? कोणीच नाही शाळेत, एकाही मुलाला शाळेमध्ये तुम्ही घातले नाही? शाळा नाही काही नाही. यांच्यासाठी जर शाळा शाळेमध्ये आता खाण्यापासून तर सगळ्या सुविधा पुरवल्या जातात, मग तुम्ही शिक्षणासाठी जर प्रयत्न केले तर यांची शिक्षणाची सोय होऊ शकते. मग तुम्ही तसा प्रयत्न का करत नाही? तुम्ही कुठून आलेले आहेत? गाव कोणतं? औरंगाबाद कॉलेज कोणतं? आणि आता इथे किती दिवस झाले येऊन? 2-3 दिवस झाले आम्हाला येऊन. किती लोक आहेत तुम्ही? आमचे 5 कुटुंब आहे, 5 गाड्या. तुम्ही गाडी घेऊन हा व्यवसाय करताय? गाड्या तुमच्या स्वतःच्या? गाड्या स्वतःच्या आहेत? स्वतःच्या, सेकंड मध्ये घेतलेल्या आहे. घोडा गाडी युके येऊन आणि सेकंड मध्ये घेतली. हा धंदा कुठं? एका एका गावामध्ये किती दिवस करायचं असं काय? धंदा लागला तर आम्ही 8 दिवस बी राहतो, नाही धंदा लागला तर 1 दिवस बी. मग आतापर्यंत कोणकोणती गाव करत आला तुम्ही? आता आम्ही औरंगाबाद ना असं शिंगणापूर असं खेडे करीत निघून शिक्रापूर रांजणगाव. अजून पुढे कुठे जाणार आहे? आता असे तिकडे खेड्यापाड्याला. किती महिने हा व्यवसाय? आम्ही 8 महिने बाहेर असतो, 4 महिने उन्हाळ्यात घरी राहतो, पावसाळा बाहेर आणि उन्हाळ्यात घरी वळीच्या टायमाला. लोअर काम करता? मी लोअर जातीचे. तुम्ही लोअर? तुम्ही बाहेरच्या राज्यातून आलेत की ह्याच राज्यातले? आमच्या ह्याच राज्यातले, महाराष्ट्राचे, मराठवाड्यात. राजपूत म्हणले? राजपूत आमच्या म्हणजे पहिले महाराणा प्रताप त्यांचे लोक होते गाव, ते राजपूत म्हणजे. त्यामुळे ते इथंच तुम्ही स्थायिक झालेले? स्थायिक झालेले इकडे. तुम्ही गावाकडे का नाही धंदा करत? गावाकडे धंदा नाही, कंपनी आम्हाला धंदा नाही, शेती नाही, काही नाही. तिकडे गावाकडे लोक भरपूर लोक आहे आमचे, एक गावामध्ये धंदा चालत नाही, चालत नाही. तुमचं सगळं गाव हेच व्यवसाय करताय? सगळे लोक हे धंदा. आता काय काय तुम्ही हत्यारं कोणकोणती बनवून? खुरपं, कुऱ्हाड, कुदळ, सतूर, सुरी, अवजड. फक्त बिना बिना असं अवजड अवजड करत नाही आम्ही, म्हणजे फक्त शेतकरी अवजड शेतीसाठी. शेतीसाठी बाकी दुसरं काय बनवू? बाकी दुसरं काय? बरं. यातून तुमचं पोट पाणी बरोबर भागतं का? काय आता काय इलाज नाही, पोराची शाळा नाही, काय नाही. मुलांना शाळा काहीच नाही. किती मुलं आहेत टोटल याच्यामध्ये? आता आम्हाला याला 2 आहे, मला 3 मुलं आहे, याला 2-3 मुलं आहे. मुलांचं काही शिक्षण होत नाही? शिक्षण नाही, सुविधा नाही ना आमच्या गरिबासाठी, काही बघत नाही आमच्याकडे कोणी. आमच्याकडे लक्ष दिलं तर होतंय सगळं, नाही लक्ष दिल्यानंतर नुसतं बोलवतो इलेक्शनला, त्याला आम्हाला मतदान करा असं करा. झालं आमचं इलेक्शन झालं म्हणजे मतदान केलं, जा मग कुठं बी. मग घरकुल आलेलं घरकुल आलेलं घरकुल आलं तर तुम्ही एका जागेवरती व्यवसाय करणार का? करणार. आता तुम्हाला घर नाही तिथे? काही घर म्हणजे सपरे सुपरे बांधलेले, शेड बीड मारलेलं पत्राचं. काय करतोय?
अरे ये गडबड